आयुष्य म्हणजे गाडीचा प्रवास, एक चाक पत्नी तर एक चाक पती, साधा जन्मांचा हा सहवास, पण नकुसा म्हसाळ्यांचा हा प्रवास मात्र अर्ध्यातच कोलमडला। मग काय, आयुष्याचं स्टेअरिंग आपल्या हातात घेऊन त्या निघाल्या सुसाट। गेली 20 वर्ष नकुसा म्हसाळ्या बोलेरो गाडी चालवत आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत आहेत। बघूयात या जिगरबाज नकुशाची जिगरबाज स्टोरी। आयुष्यात काही दुःखद प्रसंग आले की आपण अगदी हातपाय गाळून बसतो, पण आलेल्या संकटावर तितकाच ताकदीनं उभा राहिल्या नकुसा। झालेल्या प्रकरणावर रडत कुढत बसणं नकुसा यांना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी निवडला जरा आडवाटेचा प्रवास, भाजीपाला विकायचा तो सुद्धा बोलेरो गाडीतून। आडवाटेचा प्रवास म्हटलं तर खाचखळगे आलेच, पण अवघ्या 21व्या वर्षी पतीचं निधन, पदरात 2 मुलं आणि अर्ध्यावर मोडलेला संसार, इतकी सगळी वादळं जिनं झेलली तिला हा प्रवास कठीण नव्हता। गेल्या 20 वर्षांपासून नकुसा म्हसाळ या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय स्वतः बोलेरो मालवाहतूक गाडी चालवत थेट कोकणात जाऊन करतायत। तुम्हाला चालण्याची काय गरज का पडली? गरज म्हणजे माझ्या गाडीवर श्रम पाहण्याचा हप्ता होता आणि ते मला लोड होत होतं मग सगळं। मग मी स्वतः गाडी पण शिकले आणि स्वतः ड्रायव्हिंग पण करते, मग मला ड्रायव्हर ठेवायची गरज पण काय येत नाही, फक्त मला जरा मेहनत ज्यादा करायला लागते हेच आहे। रात्री गाडी चालवायची आणि दिवसा भाजी विकायची, हे फक्त डबल काम मला पडत आहे आणि हे मला जमते आणि मी 20 वर्ष केलंय। आता व्यवसाय ठरला पण पुढची सोय कशी करायची हा प्रश्न होताच। एका विक्रेत्याकडून त्यांनी जुनी महेंद्रा बोलेरो ही गाडी कशीबशी जमा केलेल्या पुंजीतून घेतली आणि भाजीपाला खरेदी करून त्यांनी तो विक्री करण्यासाठी कोकणात जाण्याचा निश्चय केला आणि यासाठी सांगलीतील एका व्यक्तीला ड्रायव्हर म्हणून घेतलं आणि आठवड्यातच त्यांनी पहिल्यांदाच भाजीपाला आपल्या गाडीत भरला आणि रत्नागिरीची वाट धरली। आणि मध्यरात्रीच्या सुमारास आंबा घाटाच्या माथ्यावर त्या ड्रायव्हरनं घाटातील असणाऱ्या धुक्याच्या भीतीनं आपल्याला घाट उतरणं जमणार नसल्याचं सांगत तिथंच गाडीच्या चाव्या देऊन निघून जाणं पसंत केलं। आता आपण गाडी चालवायची, 30 हजारांचा हा घेतलेला भाजीपाला सकाळी 7 पर्यंत पोहोचवायचा। नकुसा यांच्या डोक्यात एकावर एक प्रश्न येत होते, पण अशा संकटाला न घाबरता त्यांनी स्टेअरिंग हातात घेतलं आणि जीवाची पर्वा न करता गाडी चालवायला सुरुवात केली। त्यानंतर कधीच नकुसानं मागं वळून पाहिलं नाही, अगदी प्रशिक्षित चालकासारख्या त्या सराहीत गाडी चालवत आहेत। पहिल्या मी गाडी घेतली तेव्हा मला गाडी येत नव्हती, थोडी थोडी येत होती आणि 8 दिवस झाले फक्त गाडी आणून आणि मार्केटला मी गाडी भरली आणि एका माणसाला म्हटलं मला एक घाट सिस्टीमला ड्रायव्हर पाहिजे। तो माणूस म्हणला मी ट्रक ड्रायव्हर आहे आणि मला जमते गाडी, मी घेत येतो, पगार किती देणार तुम्ही मॅडम? तर किती पाहिजे? तर म्हटलं 10 हजार तर लागेल, रात्र पूर्ण गाडी चालवायची असते तुमची।